गावरान आणि महाराष्ट्रीय जेवण चाखायचं असेल तर आपल्याला गावी जावं लागतं, किंवा गावी जाताना अनेक ठिकाणी ढाब्यावर गावरान जेवण चाखायला मिळतं। मात्र पिझ्झा आणि बर्गरच्या दुनियात नवी मुंबईत देखील गावरान जेवण, तेही तांब्या पितळाच्या भांड्यात तुम्ही खाल्लं आहे का? नसेल खाल्लं तर बेडापूर येथील द ग्रेट सर्जा या हॉटेलला नक्की भेट द्या। तांब्याच्या भांड्यामध्ये वाढलेलं अस्सल गावरान जेवण खवय्यांना गावाकडच्या जेवणाचा आनंद लुटता यावा यासाठी कॉम्प्लिमेंटरी मध्ये भाजलेले शेंगदाणे आणि सेंद्रिय गुळ, मन तल्लीन करण्यासाठी बॅकग्राऊंडला जुनी गावरान गाणी, सर्व गावरानच। या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे हे हॉटेल एक महिला सांभाळते। तर चला या हॉटेलमध्ये काय काय मिळतं आणि या हॉटेलमध्ये येणाऱ्या साहित्य हे कुठून आणलं जातं याचा आढावा घेतलाय नवी मुंबई आवाजचे निर्माते शेखर हंपरस यांनी। मुंबई पाठोपाठ नवी मुंबईसुद्धा आता एक ग्लोबल सिटी म्हणून बनत चाललं आहे, आणि विशेष म्हणजे या ग्लोबल सिटीमध्ये खाद्य संस्कृतीमध्ये पूर्वी जसं इडली वडा असे साऊथ इंडियन डिशेस खूप फेमस होत्या, पण आता त्याच्या तोडीचं महाराष्ट्रीयन जेवणसुद्धा हॉटेलच्या पद्धतीने हॉटेलच्या वेनी खूप चांगलं फेमस होऊ लागलं आहे। आणि विशेष म्हणजे या हॉटेलच्या चेनमध्ये सांगली शहराचं वर्चस्व आहे, आणि याच सांगलीचं खास करून मटण आणि भाकरीचा जो खाद्यपदार्थ आहे जो जबरदस्त हिट समजला जातो, आणि स्पेशली अशाच अनेक रुचकर मस्त पदार्थांसह नव्या मुंबईच्या नवी मुंबई शहरामध्ये एक नवीन हॉटेल उघडलं आहे, दी ग्रेट सर्जा। आता या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य आहे की इथला सर्व मसाला वगैरे जे काही रॉ मटेरियल आहे ते डायरेक्ट सांगलीवरून येतं, अगदी बकरंसुद्धा सांगलीवरूनच येतं। आणि इथं बनवण्याची जी पद्धत आहे ते पूर्णतः ग्रामीण पद्धतीसारखी आहे। भाकरी ज्वारीची आहे, तांदळाची आहे, बाजरीची आहे, चपाती म्हणजे सांगलीच्या भाषेत पोळी पण आहे। हे सगळं घरगुती पद्धतीचं अतिशय उत्तम आहे, आणि अतिशय कमी कालावधीमध्ये या हॉटेलला खूप मोठं सक्सेस मिळत आहे। आता हे सर्व हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य की सर्व हँडल करणारी एक महिला आहे। तर याच हॉटेल चालवणाऱ्या ग्रेट महिलेशी पण आपण चर्चा करूयात। नवी मुंबई आवाजमध्ये आपलं स्वागत आहे। मला एक सांगा, तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय आहे, तिथं काय काय मिळतं आणि बनवण्याची काय खास पद्धत आहे? हॉटेलमध्ये मटण, भाकरी, चिकन, अळणी सूप, अळणी सूप, मटण म्हणजे अळणी मटण हे स्पेशालिटी आहे, आणि मग कोंबडी वडे आहे, फिश आहे, मच्छी करी वगैरे हे सगळं बनवलं जातं। बरं, हे जसं आपण मगाशी चर्चा झाली की खास करून सांगली वगैरे सांगली गावाकडून आम्ही बकरी मागवतो, मग इथे वगैरे कटिंग वगैरे करून आम्ही ते शिजवून व्यवस्थितपणे ते मटण बनवतो। बाकीचा जे खास करून अशा नॉनव्हेज मध्ये मसाला नावाचा पदार्थ तो खूप मायने ठेवतो, ते कसं म्हणजे? ते स्वतः मी घरगुती पद्धतीने मसाले बनवते, स्वतः बनवते ते सगळे मसाले। हॉटेल व्यवसायात येण्यापूर्वी तुमच्या घरच्यांचं काय मत होतं, म्हणजे सर्वांना तुमचा स्वयंपाक आवडायचा, काय काय म्हणायचे? नाही, सगळ्यांनाच स्वयंपाक आवडायचा, बाहेरून येणारे आमचे फ्रेंड्स वगैरे ते पण म्हणायचे, यायचे वगैरे जेवायचे, त्यांना खूप आवडायचं, ते म्हणायचे वहिनी तुम्ही जेव हॉटेल टाका, खूप सुंदर आहे, हाताला चव आहे तुमच्या, व्यवस्थित छान वाटतं जेवण, असं त्यांनी सुचवायचे मला। मग ते मनात घेऊन मग हे मनात आलं की काहीतरी आपण करावं, तर हॉटेल चालू करावं, आपण आपल्या पद्धतीचं जेवण बनवावं अशा पद्धतीने हॉटेलसाठी मग जागा वगैरे बघितली, आम्ही शोधली बघितली, मग आवडलं इथे, मग जागा ही सर्च करून बघून आम्ही इथे हॉटेल चालू केलं। दुसरं एक हॉटेल तुम्ही चालवत असताना
म्हणजे तुम्हाला अनुभव तर नाही आहे, मग हे सगळं तुम्ही एकत्र हँडल करता का काही मॅनेजमेंट वेगळी ठेवली फॅमिली पूर्ण मिळूनच? नाही, माझ्या दोन मुली मिस्टर यांचा सपोर्ट आहे मला, आणि माझ्याबरोबर थोड्याशा माझ्या गृहिणी आहेत घरगुती जेवण करणारे वगैरे, माझ्या भाऊ सपोर्टला घेतलेले आहेत बरोबर काम करायला वगैरे महिला. बर, ओव्हरऑल आता हॉटेल उघडून बरेच दिवस झाले, काही आठवडे झाले, कसा रिस्पॉन्स वाटतो, काय म्हणतो ग्राहक? नाही, त्यांना आवडते जेवण, परत परत ते जेवायला येतात, त्यांना आवर्जून मला भेटून किचनमध्ये येऊन भेटून सांगतात की वहिनी तुमचं जेवण चांगलं आहे, मॅडम चांगलं जेवण आहे वगैरे, असं भेटून स्वतः सांगतात ते की छान आहे जेवण वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नव्या मुंबईत खास करून तांदळाची भाकरी फेमस आहे, तांदळाची भाकरी, पण पश्चिम महाराष्ट्रातले जे भरपूर लोक आहेत तिथे त्यांना मग ज्वारीची भाकरी, ज्वारीची नाचणी, बाजरी या भाकऱ्या आम्ही बनवतो. ते चुलीसारख्याच बनवतो, म्हणजे चुलीवरच्या जेवणासारख्याच भाकऱ्या असतात त्या, त्या पद्धतीने आम्ही बनवून देतो, ताज्या ताज्या बनवून देतो लगेच, म्हणजे ऑर्डर आली की लगेच बनवून देतो. फिश इथल्या लोकांचं एक वीक पॉईंट आहे, इथले म्हणजे जे स्थानिक लोक मच्छीमार आहेत, म्हणजे आगरी कोळी, मालवणी पद्धतीने फिश बनवणं खूप फेमस आहे, पण त्याला तुम्ही जे सांगलीचं तडका मारला ते कसं इथल्या स्थानिक लोकांना आवडतं, कसं काय म्हणजे अनुभव काय तुमचा? नाही, त्यांना ते आवडतं, म्हणजे कोणाला कसं मालवणी पण एकच असं सेपरेट असं नको मालवणी, मग दोन्ही मिक्स असं त्याला ते आवडायला लागले, छान वाटते त्यांना, असं दोन्ही पद्धतीने बनवते. व्हेजमध्ये काय वैशिष्ट्य की काय, कारण आता सध्या सगळीकडं अख्खा मसुरू म्हणून सगळीकडं फेमस होऊ लागले, सिबडीत पण सिबडी असो किंवा ऑल ओव्हर सगळीकडंच, तुमच्याकडे काही खास व्हेजमध्ये? भरलं वांगं फेमस आहे आमच्याकडे, भरलं वांगं आम्ही विशेष म्हणजे जास्त चांगलं म्हणून चालतं आहे ते. लोकांचं कसं हे आहे? त्यांना आवडते भरलं वांगं. आणि कारले, शेंगा बटाटा आहे, मटकीची मटकीची आमटी आहे, वरण भात, आणि मग लागेल तसं आम्ही वरणाबरोबर तूप देतो, भाताबरोबर साजूक तूप देतो. अच्छा, दुसरे काय आहे की व्हेज नॉनव्हेज जे हॉटेल असतं ते हिंदू सणांना वगैरे थोडं म्हणजे जवळपास ग्राहक येतच नाही, चतुर्थी असेल यासाठी काही वेगळा मेनू? हा, संकष्टी चतुर्थी दिवशी आम्ही उकडीचे मोदक, उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी, दही, त्याला शेंगदाण्याची आमटी वगैरे असं एक विशेष भेट करतो त्या दिवशी, संकष्टी दिवशी. पण त्याच्यासाठी खास वेगळंच किचन असतं? हो, त्या दिवशी नॉनव्हेज जास्त आम्ही बनवतच नाही, नॉनव्हेज बनवत नाही त्या दिवशी, व्हेज म्हणून व्हेज सगळ्या थाळ्या असतात, आणि मुकडीचे मोदक, साबुदाणा खिचडी, आमटी वगैरे हे ठेवलं जातं. आपण शुभांगी डावरे यांच्याशी आता पूर्ण बातचीत केली, हॉटेल कशा पद्धतीने चालतं, खास करून आपण जे हॉटेलमध्ये जात गेल्यानंतर स्वच्छता आहे किंवा हायजिनिक व्यवस्थितपणा पाहिजे आणि अन्न फ्रेश पाहिजे, त्याबरोबर व्हरायटी आहे, मसाले छान वापरले जातात ते आपण पूर्ण घेतलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाने हॉटेल सुरू केलेलं आहे, एक मराठी म्हणून नाही पण उत्तम चव म्हणून अवश्य या हॉटेलला भेट द्या असं त्यांनी पण आवाहन केलेलं आहे. तुम्ही नवी मुंबई आवाजमध्ये आलात, पूर्ण माहिती दिलीत हॉटेलची, त्याबद्दल धन्यवाद. तर द ग्रेट सर्जा या हॉटेलमध्ये चव चाखल्यावर या जेवणाविषयी खवय्यांचं या गावरान तडक्याबद्दल काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. अतिशय छान सुंदर आहे आणि जेवण एकदम मनसुट्ट जेवण चांगलं दिसला, आम्ही जेवणासाठी कामात येऊन आलेलो आहे आणि सर्जा हॉटेलचे काम वापरताना आम्ही पाहिलं, पूर्ण एक पेज भरून सगळं त्याने आणि जेवणाची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. तर खरंच आईच्या हस्ताने गावाकडचं जेवण म्हणजे मनसुट्ट आनंद उठला, गावाकडं असल्यासारखं वाटला प्रत्यक्ष, अतिशय छान सर्जा दीप भेट, तर प्रत्येकानं अवश्य या ठिकाणी भेट द्यावी असं असं वाटलं आहे, खूप सुंदर. नाही, माझी पहिलीच वेळ, परवा दिवशीच्या लोकसत्तामध्ये यांनी पूर्ण पानभर जाहिरात दिली आणि जाहिरातीमध्ये जाहिरात पाहून असं वाटलं की बरेच आपले महाराष्ट्रीयन आयटम, प्रामुख्याने ज्वारी, नाचणी, बाजरी, भाकरी हा जो आयटम आहे जो मुंबईमध्ये फार म्हणजे ठिकाणी मिळत नाही,
त्या अनुषंगाने आम्ही आज पहिल्यांदाच तिथे टेस्ट करायला आलो. आज विचार मला वाटलं आज नवीनच हॉटेलला लागले, पण विचारलं तरी जानेवारीपासून मी ओपनिंग केलेलं आहे. आज आम्ही नॉनव्हेजच खाल्लं, व्हेजच्या पण बऱ्याच डिशेस आहेत. पिठलं भाकरी, मटकी म्हणजे मटकी थाळी, वांगं थाळी, अशा ज्या व्हेजच्या थाळ्या आहेत त्यासुद्धा इथं उपलब्ध दिसत आहेत. परंतु आम्ही आज जे नॉनव्हेज खाल्लं, पायासू खाल्लं, मटण पायासू आणि चिकनमध्ये चिकन लपेटा आणि मटण सुक्का आणि मटण, खूप छान आहे प्रिपरेशन. म्हणजे टोटली आपली महाराष्ट्रीयन जी रेसिपी असते त्या पद्धतीचं, सातारा सांगली कोल्हापूरला कसं मटण वगैरे आहे त्या पद्धतीचं इथं केल्यापूरला नवीन मिळते असं आपल्याला दिसून येतं. आता मी पहिल्यांदा बसल्यापासून असलं तेच बोललो की जनरली आपल्या शिवापूरला जाताना किंवा पुण्याच्या भजुनगरला जाताना अशा प्रकारची प्रिपरेशन आपल्याला खूप ठिकाणी दिसते की तांब्याची भांडी, चुलीवरची भाकरी, सुरुवातीलाच गुळ आणि शिंगदाणे देणं, हा जो भाग आहे हा पूर्ण आपली महाराष्ट्रीयन जी संस्कृती आहे किंवा महाराष्ट्रीयन जी खाद्य संस्कृतीची परंपरा आहे ती जोपासण्याचा ह्यांनी पण चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे फील गुड. हॉटेलची थीम मला अट्रॅक्टिव्ह वाटली त्यामुळे, आणि हॉटेल थीम सोबत याचं जेवण पण त्याच पद्धतीचं आहे, थीम प्रमाणे जेवण करतो आहे. आणि मेन पार्ट सांगायचं म्हटलं तर या हॉटेलमुळे ना लाईक एक आपला जो गावला गावाशी असलेला आपली जोड असते ती एक जागी होते आणि त्यामुळे इथं येण्याचं मन होते परत परत. सो दॅट्स माय ओपिनियन फॉर दिस. सर्जामध्ये व्हेज खाणं आवडेल की नॉन व्हेज खाणं? दोन्ही पण उत्कृष्ट आहे. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, माझं नाव पवन आहे आणि याने मला पहिल्यांदा आणलेलं हॉटेलवरती आणि मी तिकडे स्पेशल व्हेजसाठी येतो आणि हा नॉनव्हेजसाठी येतो. दोघांचाही आम्हाला आवडतं आणि अगदी रुचकर जेवण आहे, खूप छान होतं. हॉटेलचा स्टाफ कसा आहे? खूप सुंदर आहे, खूप सपोर्टिव्ह आहे आणि इन्स्टंट आहे डिलिव्हरी, खूप छान आहे. खूप छान वाटलं जेवण, टेस्ट छान होती आणि म्हणजे एकदम टेस्टी वाटलं. एक तर म्हणजे सुट्टीचं मिस्टरांनी आणलं त्यामुळे अजून खूप बरं वाटलं. त्यांनी हॉटेलचं नाव कालच्या पेपरमधलं आठवणीनं लक्षात ठेवून ते घेऊन आले इथे आणि छान आहे, जेवण छान होतं. गावच्या आठवणी म्हणजे आता गोड शेंगदाणे दिल्यावर पहिल्यांदाच वाटलं म्हणजे असं नाही तर कुठल्या हॉटेलमध्ये मिळत नाही सहसा. आणि मुंबईकडचे आपल्या नवी मुंबईच्या कडच्या कुठल्याच नाही. मी पहिल्यांदाच खूप बरं वाटलं गोड शेंगदाणे बघून. फर्स्ट टाइमला लोकसत्तामध्ये ॲडव्हर्टिजमेंट केलेली आणि रेटिंग पण पाहिले, 4.1 रेटिंग चांगले रेटिंग होते आणि त्यामुळे मग म्हटलं एकदा ट्राय करू करायला काय. आणि ॲक्च्युली ते मेनू कार्ड तिकडं जे मेन्शन केलेलं ते नॉर्मली महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे ॲक्च्युअल महाराष्ट्रीयन जेवण आहे त्यामध्ये सगळं इन्क्लूड होतं, म्हणजे मट्टीची थाळी म्हणा किंवा इंद्रायणी राही जो स्पेशली पश्चिम महाराष्ट्राचं म्हणजे स्पेशालिटी आहे तो इकडं त्यांनी यामध्ये जेवणामध्ये होतो. त्यामुळे ते आणि प्रदेशात जेवल्यानंतर आम्हाला म्हणजे खरंच पटलं की ते महाराष्ट्रीयन चांगलं जेवण त्यांनी दिलं. चिकन थाळी घेतली, छान होतं जेवण, एकदम छान होतं. आम्ही याआधी रानवारा, सातबारा या ठिकाणी गेलेलो, त्यावेळेस मला असं वाटलं होतं की मुंबईमध्ये पण या पद्धतीचं जेवण कुठेतरी असायला पाहिजे. तर आज ते जेवण केल्यानंतर तिथलीच आठवण आली आणि बॅकग्राऊंडला जे मराठी गाणे वगैरे लावलेले होते व्यवस्था सगळं काही एकदम छान होतं. म्हणजे आज आम्ही नॉनव्हेज ट्राय केलं पण परत एकदा मराठी आपले महाराष्ट्रीयन पदार्थ जे आहेत, ठेचा भाकरी, काळा वाटण्याची उसळ म्हणजे किंवा बेसन भाकरी वगैरे हे ट्राय करण्यासाठी नक्की येऊ मी परत. होतं पुण्यात पण एक दोन ठिकाणी मी ते बघितलं होतं आणि गुळ शेंगदाणे द्यायची आपली जुनी पद्धत आहे ती म्हणजे परत एकदा बघायला मिळाली. आणि सगळ्यात छान म्हणजे मी फिश थाळी खाल्ली, तर फिश थाळीमध्ये म्हणजे जेवढं मुलींना एवढंच खूप जास्त जात नाही ना, अगदी रिक्वायर्ड जेवढं पाहिजे असतं, भाकरीची साईज म्हणा किंवा फिशचं प्रमाण आणि करीचं प्रमाण एकदम व्यवस्थित होतं की वेस्टेज नाही होणार ते मला खूप आवडलं. आणि जेवणाची टेस्ट, जेवणाची टेस्ट पण छान होती, फिश करी तर एकदम सुंदर होती. स्टाफ कसा वाटला? सपोर्टिव्ह होता? हा सपोर्ट, आमच्या अलीकडे अशी काशाची भांडी होती राजेची आठवणारी आणि बेलापूरमध्ये मराठी हॉटेल्स खूप कमी आहेत. त्यातल्या एक नवीन ॲड झाला आहे, आता रेग्युलर विजय होणार आहे, खूप छान वाटलं. आणि जेवणाची सर्व कशी वाटली? व्हेज नॉनव्हेज? आम्ही नॉनव्हेज घेत पण व्हेज पण ट्राय करायला आवडलं, बघितलं वगैरे. बॅकग्राऊंड अशी मराठी गाणी वाजतात, जुनी गाणी वाजतात, कसं वाटतं? कोल्हापूरचा फिरायला खरं वाटतं. जर अजूनही तुम्ही बेलापूर येथील द ग्रेट सर्जा या हॉटेलला भेट दिली नसेल तर बेलापूर सेक्टर 11 येथील शॉप क्रमांक 17-18 मरमेड एक या पत्त्यावर जाऊन नक्कीच भेट द्या. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करे और प्रेस करे बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.